आजरामध्ये दोन एकर क्षेत्रावरील उसाच्या फळला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामध्ये दीड लाखांचा नुकसान शेतकऱ्यांचं जाले। या आगीमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक दीड लाख रुपयांचं नुकसान झाले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किरण रामचंद्र पवार यांच्या वडाचा गोडा या शेतात असलेल्या ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटनं आग लागली यामध्ये दोन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालाय आगीत संबंधित शेतकऱ्यांचं सुमारे एक ते दीड लाख रुपयांचं नुकसान झाले किरण पवार यांच्या शेतावरून विजेच्या तारा गेल्यात अचानक विजेच्या तारा एकमेका स्पर्श झाल्यानं ठिणगी ऊसाच्या फडात पडल्याने ऊसाच्या फडाला आग लागली म्हणणं आहे आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या मंडळींनी पाणी फवारणी करून आग आटोक्यात आणली आहे मात्र या किरण रामचंद्र पवार या शेतकऱ्याचं दीड लाखांचं नुकसान झालंय चाफेकलीत सर्वच मंडळींनी आग विझवण्यासाठी मदत केल्यानं मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात